नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो. तर अनेक विद्यार्थ्यांनी महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात माहिती विचारली की महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात इतर यूट्यूब चॅनल आहे, तर या ठिकाणी माहिती दिली जात आहे की महाज्योती मोफत टॅबची जी मेरिट लिस्ट आहे याच्यामध्ये बदल होणार आहे. तर अशा प्रकारे अनेक विद्यार्थी विचारणा करत होते, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. तर लक्षात घ्या, महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत 7,000 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट एकत्र प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याच्याबरोबर अपात्र यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर अपात्र यादीमध्ये तुमचा अर्ज का रिजेक्ट झाला, तर याची 49,000 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नावं आहेत, त्यामुळे तेथे प्रॉपर रिझन देण्यात आलेला आहे. आपण यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की जर विद्यार्थ्यांना त्यांच्या फॉर्म संदर्भात जर काही शंका असेल किंवा तो जो रिमार्क दिलेला आहे त्याच्या संदर्भात जर काही डाऊट असेल तर तुम्हाला हेल्पलाईनवरती कॉल करायचा आहे, आणि हेल्पलाईनवरती कॉल केल्यानंतर या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. परंतु लक्षात घ्या की जी मेरिट लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये बदल होणार का, परंतु आत्तापर्यंत मागील काही मेरिट लिस्ट आल्या होत्या याच्यामध्ये काही बदल करण्यात आला नव्हता, त्यामुळे अपेक्षित आहे की या मेरिट लिस्टमध्ये देखील बदल करण्यात येण्याची शक्यता कमी आहे. जर या संदर्भात टॅबची संख्या वाढली तर अजून विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते. अपात्र यादीमध्ये जर नाव असेल तर खात्री करायची असेल तर हेल्पलाईनवरती कॉल करू शकता, अन्यथा काहीही गरज नाही. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात डिटेल आणि खात्रीशीर माहितीकरता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.